विटाट पाडीच्या वकिलांचा प्रांत संतोष भोर यांच्यावर बहिष्कार. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये. खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू. सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा. बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या. आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. विटा आणि आटपाडीच्या बार काउन्सिलने विट्याचे प्रांत संतोष भोर यांच्यावर गेल्या 2 महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे. प्रांताधिकारी संतोष भोर हे वकिलांशी उद्धटपणे बोलतात, खटले चालवताना कायद्याचा व नियमांचा आधार न घेता मनमानी कारभार करतात. अनेक केसमध्ये पक्षकारांनी नेमलेल्या वकिलांशी न बोलता, त्यांना बोलू न देताच ते निकाल देतात, असे आरोप करत विटा आणि आटपाडी येथील वकिलांनी संतोष भोर यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. संतोष भोर हे नियम व कायदा फाट्यावर मारून कामकाज करत असल्याचा गंभीर आरोपही वकिलांनी केला आहे. खानापूर आटपाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी भोर साहेब यांच्या विरुद्ध विटा वकील संघटना व आटपाडी विटा वकील संघटनेने बहिष्कार घातला होता. त्याबाबत त्यांच्या एकंदर कामकाजाबाबत लेखी तक्रार करून जिल्हाधिकारी, महसूल मंत्री व आयुक्त सोय यांच्याकडे आम्ही तक्रार करून 2 महिने लोटले. त्यांची एकंदर कामाची पद्धत आहे, ते पद्धत, बोलण्याची पद्धत किंवा त्यांनी महसूलमध्ये केलेले आदेश हे काहीतरी सुसंगत नसल्यामुळे आम्ही त्यांच्यापुढे काम न चालवण्याचा निर्णय घेतला होता. याला महिना उठून गेला, तरीही आज अखेर जिल्हाधिकारी सांगली यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्याबाबत आम्ही यथा अवकाश महसूल मंत्री व विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल करणार असून त्याबाबत न्याय मागणार आहे. तसेच आमच्या महाराष्ट्र गोवाच्या वकील संघटनेचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडेही तक्रार करून त्याबाबत योग्य ती आम्ही दाद मागणार आहे. आमची मूळ तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यासंदर्भात त्यांची कामाची पद्धत, बोलण्याची पद्धत याबाबत असून, त्यांना जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीप्रमाणे त्यांचं कोणताही आदेश होत नाही किंवा त्याप्रमाणे त्याचे पालन होत नाही. त्यांना कदाचित त्या बाबतीचा अनुभव कमी असावा असं आमचं मत आहे. त्यापुढे जाऊन आम्ही एवढं सगळं करून त्यांना त्याची कल्पना असून ते वकिलांच्या परस्पर आजही प्रत्येक सोमवारी महसूलचे RTHचे अपिलाचे कामं चालवत आहेत. त्यामुळं ही बाब गंभीर आहे, याची प्रशासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उपविभागीय अधिकारी खानापूर विटा यांना योग्य तो आदेश देणं गरजेचं आहे. आणि तसं जर जिल्हाधिकारी सोय यांनी नाही केलं तर त्याबाबत आम्ही महसूल मंत्री व आमच्या पालक संघटनेकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे. त्यामुळं त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ते आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित करावेत व त्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील RTHचे कामं न चालवण्याबाबत त्यांनी त्यांना स्पष्ट आदेश द्यावेत असं आम्ही आपल्या माध्यमातून, वज्रधारीच्या TVच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. आणि या उपरीतीने याची दखल न घेतल्यास वकील संघटना, समस्त जिल्ह्यातील वकील संघटना जिल्हाधिकारी सो उपविभागीय अधिकारी सो यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करतील. प्रांताधिकारी संतोष भोर यांच्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे, ते चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहेत, त्यामुळे या प्रांतांची या जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बदली करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी वकिलांनी दिला आहे. अल्टाने आटपाडी वकील संघटनेने विट्याचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर साहेब यांच्या कामकाजाविरुद्ध शंका व्यक्त करून त्याच्याविरुद्ध ठराव करून त्या ठरावाप्रमाणे तो ठराव मान्य जिल्हाधिकारी सोसले यांच्याकडे पाठवलेला आहे. अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा त्या ठरावामध्ये आम्ही ज्या काही मागणी केलेली आहे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वकिलांना जी काय वागणूक दिली जाते, पक्षकारांना दिली जाते, याच्याबद्दल जी काय आम्ही तक्रार केली आहे त्याची आज अखेर कुणीही दखल घेतलेली नाही. आता वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर यामध्ये जर पक्ष रस्ता केस असेल आणि त्यामध्ये जर स्थगिती दिली नाही तर त्या रस्ता केसमध्ये पक्षकाराचा अन्याय होतोय. जर एखादा ही फेरफाराची एंट्री असेल, खरेदी पत्र असेल आणि त्याची नोंद मंजूर झाली आणि त्याला जर स्थगिती दिली नाही तर त्या प्रकरणामध्ये ती प्रॉपर्टी तिसऱ्यालाच विकून त्यामध्ये लिटिगेशन वाढून पक्षकाराला नाहक कोर्टामध्ये वेगवेगळ्या लिटिगेशनला तोंड द्यावे लागते, त्यामुळे ह्या गोष्टीवर परिणाम होत आहे. तसेच ते वकील नसताना
विटा वकील संघटनेने आटपाडी संघटनेने ठराव दिलेला आहे. वकील नसतानाही त्या पक्षकारांना नोटीस काढून परस्पर त्यांचं स्वतःचंच कामकाज चालू आहे आणि वकिलांची काय गरज आहे तुमचं काय आहे ते तुम्ही स्वतः सांगा असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून येते. आणि वकिलांना विशेष करून ज्युनियर वकिलांना अपमानकारक वागणूक दिलेली आहे त्यामुळे ज्युनियर बरेच ज्युनियर वकील त्यांच्याकडून जायला सुद्धा घाबरतात. अशा पद्धती अशा वस्तुस्थितीत त्यांचं कामकाज त्यांच्याकडून काढून घेऊन अन्य उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी कडेगाव मिरज असेल किंवा सांगली असेल किंवा उपजिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे जर वर्ग केलं तर पक्षकारांना न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे. विनाकारण जर असे निर्णय जर आले तर पक्षकारांना वेगवेगळ्या अपील दाखल करणे वगैरे यासाठी लहान खर्चात भाग पडावं लागतं. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर टेनन्सी केसमध्ये जर 74 सेक्शन प्रमाणे जर अपील दाखल केलं आपण त्याचं रिव्हिजन कोल्हापूरला आहे MRT कडे तर कोल्हापूरला जाऊन वकील देणे आणि तिथला नाव खर्च सोसणे हा पक्षकारावर अन्याय होतोय. त्यामुळं यामध्ये बदल होणं आणि विटा वकील संघटना आणि आटपाडी वकील संघटना यांनी जो काय बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे याचा जर विचार करणं गरजेचं आहे आणि कलेक्टर साहेबांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं अशी आमची सर्व वकिलांची मागणी आहे. जर त्यामध्ये लक्ष घालून त्यांच्या कामकाजामध्ये बदल झाला नाही तर आम्हाला उपोषणास बसावे लागेल. विटा वकील संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी खानापूर विटा यांचे कामकाजाबाबत बहिष्काराचा निर्णय झालेला आहे आणि असा बहिष्काराचा निर्णय झालेला असताना उपविभागीय अधिकारी परस्पर पक्षकारांना बोलवून घेऊन ज्या तारखा चालवत आहेत कामकाज चालवत आहेत त्यामुळं पक्षकारांचं नुकसान होत आहे. पक्षकारांना चुकीच्या पद्धतीनं तुमचं म्हणणं काय आहे ते थोडक्यात सांगा परस्पर वकील न देता ज्या पक्षकारांना कायद्याचं ज्ञान नाही अशा पक्षकारांच्याकडून त्यांच्याकडून तोंडी माहिती घेऊन अशा तोंडी माहितीच्या आधारे कामकाज चालवलं जातं आहे. कोणत्याही कायदेशीर मुद्द्यांचा विचार केला जात नाही आणि त्या आधारे निर्णय केले जातात अशा चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या कामकाजाच्या विरोधात आणि अशा चुकीच्या पद्धतीने चाललेले जे कामकाज आहे त्यामुळे जे निर्णय येणार आहेत ते निर्णय देखील चुकीचे असणार आहेत आणि अशा चुकीच्या निर्णयाच्या विरोधात विनाकारण पक्षकारांना अपील करून नाहक त्रास होत आहे अपिलाचा खर्च वाढत आहे आणि जी चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली जाते वकिलांना त्याविरोधातही आमच्या वकील संघटनेनं जो त्यांच्याविरुद्ध बहिष्कार घातलेला आहे या सर्वांचा विचार होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी एक तर त्या विभागीय अधिकाऱ्यांच्या समोरचं कामकाज काढून घेतलं पाहिजे किंवा तिथं दुसऱ्याची नेमणूक करून दुसऱ्या अधिकाऱ्यामार्फत कामकाज चालवलं पाहिजे. एवढी आमच्या वकील संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि अन्यथा हा जर सगळा कारभार असा चुकीच्या पद्धतीचा नाही थांबला तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा आपल्या माध्यमातून देत आहे. प्रांताधिकारी संतोष भोर यांचे कामकाज अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. कायदा धाब्यावर बसून चालू आहे. त्यांच्या कार्यालयात त्यांनी निकाल दिलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विटा बार काउन्सिलच्या अध्यक्ष ऍडव्होकेट शौर्या पवार यांनी यावेळी केली. मी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष शौर्या पवार. आम्ही ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आम्ही मीटिंग घेतलेली होती आणि मीटिंगमध्ये या सगळ्या वकिलांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही प्रश्न ऐकलेले होते आणि त्यानुसार आम्ही हा बहिष्कार टाकलेला होता. त्याच्यानंतर आटपाडी आमच्या अगोदर आटपाडी संघटनेनं बहिष्कार टाकलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही आटपाडीचे अध्यक्ष आणि आमच्या विट्याचे अध्यक्ष म्हणून विचार करून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटलो. कलेक्टर साहेबांना भेटल्यानंतर कलेक्टर साहेबांनी सगळ्या आमच्या जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर फक्त एकच त्यांनी सांगितलं की आम्ही इन्क्वायरी लावतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी इन्क्वायरी लावली की नाही हे अद्याप आम्हाला कळालं नाही आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत आत्ता जी पोझिशन आहे ते प्रांताचे कामकाज चालूच आहे आणि असे जर कामकाज चालू राहिलं तर तिथं कुठेही कायद्याचा अवशेष राहणार नाही आणि तीच सवय पुन्हा त्या पद्धतीनं लागणार आहे आणि हा अधिकारी सोपवला जाणार आहे. तर हे जे काही कामकाज आत्ता चाललेलं आहे प्रांताचं ते प्रांताने करू नये अशी आमची भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता आमचा जो संघटना आहे ह्या प्रांताच्या कारवाईवर आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीपर्यंत आलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार आहोत.
बहिष्कार असताना जी काही प्रकरणं त्यांनी सॉल्व केली आहेत किंवा निकाल दिलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा फेर चौकशी व्हावी अशी आमची मागणी त्यामध्ये असणार आहे. एकूणच विटा आणि आटपाडी बार काउन्सिलने प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून दोन्ही तालुक्यातील वकील त्यांच्याकडे कामकाजासाठी जात नाहीत. या सर्वांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. तसेच त्यांची बदली करावी किंवा त्यांचे कामकाज इतरांच्याकडे सोपवावे अशी मागणी या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. ॲडव्होकेट किंवा वकील हा कोर्ट ऑफिसर असतो, त्याला कोर्ट ऑफिसरचा दर्जा दिला जातो. आता कोर्ट ऑफिसरचा दर्जा म्हणजे काय तर कोर्टातील कामकाजाचा तो एक दुवा असतो. आता या ठिकाणी जर आम्ही उपविभागीय अधिकारी ऑफिस अधिकारी यांच्याकडे गेलो असता त्यांच्याकडून ज्युनियर ना तुमचं आयकार्ड दाखवा, तुमची आयडेंटिटी दाखवा अशा प्रकारचे मागणी केली जाते. एखादा ज्युनियर सिनियरचा गेला त्या ठिकाणी सबमिशन करण्यासाठी तर तुमचं वकीलपत्र आहे का, तुमचं वकीलपत्र दाखवा, तुमचं आयकार्ड दाखवा आणि तुमचा आणि ह्या केसचा संबंध काय अशा प्रकारची विचारणा केली जाते. एखादा वकील एखादा केस संदर्भात आर्ग्युमेंट करण्यास गेला असता साहेब 7-12 मध्ये हे लिहिलं आहे 7-12 मध्ये ते लिहिलं आहे तर वरून आम्हाला सांगितलं जातं की आम्हाला 7-12 मला 7-12 समजत नाही, तुम्हीच हे घ्या दाखवा मला, तुम्हीच मला सांगा अशा पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे जो आज प्रांत अधिकारी म्हणून जो व्यक्ती बसलेला आहे त्या व्यक्तीला जर 7-12 समजत नसेल तर तो महसूल संदर्भात काय निर्णय देऊ शकणार आहे आणि जे काही निर्णय देईल ते निर्णय कितपत कायदेश धरून असतील याचा विचार हा झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट यांच्या विरुद्ध विटा उद्योग संघटना आटपाडी उद्योग संघटनेनं कामकाजावरती बहिष्कार आहे. कामकाजावरती बहिष्कार असता सुद्धा प्रत्येक सोमवारी विट्यामध्ये हे कामकाज चालवलं जातं, पक्षकारांना बोलवलं जातं, वकील तिथं नसताना वेगवेगळे हुकूम केले जातात. मुळात असे असताना बहिष्कार असताना किंवा स्थगिती आम्ही काम स्थगित ठेवलेलं असताना त्यांनी लांबच्या तारखा किंवा ते जातील किंवा काय होईल या दृष्टीने त्यांनी कामकाज चालवलं पाहिजे किंवा कामकाज ठेवलं पाहिजे किंवा त्यांना त्या पद्धतीचं माननीय जिल्हाधिकारी सो यांनी त्या पद्धतीत त्यांना डायरेक्शन दिलेलं पाहिजे. परंतु अशा प्रकारचं कुठलंही डायरेक्शन त्यांना दिलेलं नाही. त्याचबरोबर आज अखेर म्हणजे ज्यावेळीपासून मागील 2 वर्षापासून त्यांनी जो कार्यभार स्वीकारलेला आहे कार्यभार स्वीकारल्यापासून खानापूर आणि आटपाडीतील वकिलांना जो रिस्पेक्ट एक लॉ ऑफिसर म्हणून द्यायला पाहिजे होता त्यांच्याकडून तो कोणत्याही प्रकारचा रिस्पेक्ट लॉ ऑफिसर म्हणून वकिलांना देण्यात आलेला नाही. त्यामुळं आम्ही विटा आणि आटपाडी वकील संघटनेतर्फे त्यांच्या कामकाजावरती बहिष्कार ठेवलेला आहे आणि आमची विनंती आहे की कलेक्टर सो यांनी त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, त्यांची बदली करावी अथवा आमची अशी विनंती आहे की त्यांच्याकडे जे काही कामकाज आहे ते कामकाज एखाद्या डेप्युटी कलेक्टर साहेब किंवा इतर कोण. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.